विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे। सुरुवातीच्या 5 मिनिटात मी तुमच्या समोर ना काल कोर्टाने जे मुद्दे मांडले ते आपण डिस्कस करणार आहे। मी थोडंसं पालकांना पण आवाहन करणार आहे की हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुमच्याशी मला बोलायचं आहे, तुम्हालाही मला काही सल्ला द्यायचा आहे पालकांना, ओके, विद्यार्थ्यांशी बोलायचं आहे। पण त्या अगोदर मी तुमच्या समोर एक फोटो शेअर केलाय, हा एक व्हॉट्सअपला आमच्या ग्रुपवर मेसेज आला होता, तुम्ही बघा ना की कोर्टाचं मत काय आहे। बघा, पहिला मुद्दा जो आहे त्यात काय सांगितलंय कोर्टनं की ही जी महामारी आहे याच्या नावाखाली विद्यार्थ्यांचे भविष्य बर्बाद करू शकत नाही आपण, असं कोर्टाचं मत आहे। मी तुम्हाला सांगू का, ॲक्च्युली बरोबर आहे, परीक्षा व्हायलाच पाहिजेत, मला माझं प्रामाणिक मत आहे परीक्षा व्हायला पाहिजेत, पण अगोदर तुम्ही कॅन्सल केली परीक्षा आणि आता म्हणताय घ्यायचं, हे आमचं मत चुकीचं आहे, ओके। मी काल पण बोललोय की 10वीचे विद्यार्थी तर आता गावाला निघून गेलेत, पुणे मुंबईतले म्हणूया आपण, ठीक आहे, काही नाही, जे असतं ना अकॅडमीज त्यांना ॲडमिशन्स पण घेऊन ठेवलं, 11ची प्रिपरेशन पण स्टार्ट केले, मानसिकता नसते हो परत रिटर्न येण्याची म्हणूया आपण। हां, आता तुम्ही लादलं तर एक्झाम देणार की मुलं, पण तेवढा पहिला जो अभ्यास होता तसा जो स्कोर पुन्हा येईल का नाही, मग त्या विद्यार्थ्यांच्या मनावर काय परिणाम होईल, किती तणाव निर्माण होतोय याचा पण विचार केला पाहिजे। बघा, दुसरा मुद्दा असा आहे, हा महत्त्वाचा आहे आपल्यासाठी, हां, जर महामारी आहे मग 12वीच्या परीक्षा कसं काय घेत आहे। अरे बरोबर पॉईंट आहे, सिम्पल पॉईंट आहे, गव्हर्नमेंटच्याही लक्षात कसं येत नाही, आता कोर्टच्या पण लक्षात आलं आहे, जे खंडपीठ असतं न्यायाधीश असतं त्यांच्या ते लक्षात आलं आहे की तुम्ही 14 लाख मुलांच्या समोर ना बरोबर ना म्हणजे पार्सिलिटी करताय, दुजा भाव करताय असं त्यांनी विचारलंय। तिसरा पॉईंट आहे, ओके, SCERT च्या सूचनेची वाट बघत आहात तर मग अगोदरच परीक्षा का रद्द केल्या, मग इथं लक्षात येतं की आपले जे वकील आहेत, ठीक आहे, गव्हर्नमेंटचे, त्यांची तयारी परफेक्ट नाही आहे, ओके। सगळ्यात महत्त्वाचा दुसरा पॉईंट आहे, बघा कोर्टानं मुद्दा काय मांडलाय, बघा 2 दिवस झालं आम्ही विचारत आहोत, म्हणजे कोर्ट विचारतंय की केव्हा परीक्षा घेणार, उत्तर नाही आहे। मला कोर्टला काय सांगायचं माहिती आहे का, ॲक्च्युली 2 महिने आम्ही विचारतोय काय करणार आहे परीक्षेचं सांगा, CET चं काय करणार आहे सांगा, बोर्डचं काय करणार आहे सांगा, हे सांगत का नाही आहेत, ओके। परिस्थिती बिकट आहे, हो बिकट आहे, पण अरे सांगत तरी की काय करणार आहे, तुमचं प्लॅनिंग काय, हेच शिक्षण मंडळाकडून सांगितलं जात नाही आहे, ओके। नेक्स्ट पॉईंट बघा, लक्षात घ्या की कोर्टानं काय म्हटलंय की परीक्षा न घेऊन आम्ही शिक्षणाची थट्टा करत आहोत, महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेला आता देवानेच वाचवावे, ओके। बाळांनो खरं सांगू का, योग्य निर्णय घेणाऱ्या व्यक्तीची गरज हवी आहे, इथं देवानंच वाचवावं हा मुद्दा गरजेचा नाही आहे, लक्षात घ्या, सगळे निर्णय माणूसच घेतो, आपणच घेतोय, जे काय असतील शिक्षण मंत्री त्यांनी, ओके, त्यांचं काय जे सल्लागार मंडळ असेल, ओके, तज्ज्ञ लोक असतील, ओके, त्यांनी योग्य निर्णय घ्यावा, ओके, योग्य। आणि हा निर्णय घेताना विद्यार्थ्यांचा विचार केला पाहिजे पहिल्यांदा, हे लक्षात घ्या, ओके, त्यांची सेफ्टी इम्पॉर्टंट आहे, अरे मानसिकता इम्पॉर्टंट आहे, अरे तणावात। काल मला एका स्टुडंटचा मेसेज आला होता, त्यांनी 3-4 वेळा मला मेसेज केला की म्हणला सर या ऑनलाईन एज्युकेशनमुळं इतका त्रास झाला आहे, 3 दिवस तो ॲडमिट होता, त्याचं मी नाव मेन्शन करत नाही आहे, त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज केले आणि मी काल बघितलं दिनेश सरांच्या व्हिडिओखाली पण त्याचं कॉमेंट होतं, सेम तसंच होतं, ओके, म्हणजे खरोखर तणाव, प्रचंड तणाव निर्माण झालेला आहे, ओके। बरं, आता सगळ्यात महत्त्वाचं बघा, मी पुढचा पॉईंट सांगतोय की जे केंद्रीय मंडळ आहे ना, मनुष्यबळ मंत्रालय आहे, त्यांनी सांगितलं की CBSE बोर्डावर नियंत्रण आहे, इतर बोर्डावर नाही, ओके, नाही। आता माझा मुद्दा आहे, मी बघतोय 2013 पासून आपलं काय चाललंय, आपण सरळ CBSEची कॉपी, NCERTच्या बुकची कॉपी करायला सुरुवात केलेली आहे, ओके, आपले अगोदर बुक चांगले होते, आता आपण NCERTचे आहे तसे कॉपी, सिलेबस त्यांच्यानुसार, टॉपिक त्यांच्यानुसार, आता ग्रॅव्हिटेशन गेल्या सिलेबसला 12th होता, आता तो 11th का, CBSE NCERT सर्व सर्व कॉपी करायचं चाललंय, आणि कोर्टानं पण तेच म्हणलंय की ते CBSE धर्तीवर आपल्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करू नका, ती गोष्ट कधी पटणारीच नाही आहे, लक्षात घ्या, ओके। आणि सगळ्यात महत्त्वाचं की हे जे निर्णय त्यांनी मनमानीपणे घेतलेले आहेत, आता सरकारनं आपली बाजू कशी मांडली पुढच्या पॉईंटमध्ये बघा, त्यांनी काय सांगितलंय की तमिळनाडू बोर्डाने असा निर्णय घेतलाय, ओके, अरे असा पॉईंट कोर्टात मांडून चालेल का, गप्पा मारताना ठीक आहे ना, आता तमिळनाडूनं बोर्डानं हा निर्णय घेतलाय, तेव्हा कोर्टानं काय सांगितलंय की तुम्ही त्यांचं ऐकून चालताय का। बघा, कठोर शब्दात कोर्टाकडून म्हणजे हे करण्यात आलंय, लक्षात घ्या। आणि सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा पॉईंट इम्पॉर्टंट आहे की अंतिम सुनावणी आता पुढच्या आठवड्यात असते, त्यामुळे मी तुम्हाला सांगतो आता पुढच्या आठवड्यापर्यंत हा विषय घेतलाच गरजेचं नाही आहे, जेव्हा कोर्टामध्ये सुनावणी होईल, 1 आठवडा नशीब मिळालाय, एवढ्यात माझी रिक्वेस्ट आहे की तयारी करून कोर्टात गेलं पाहिजे, लक्षात घ्या गव्हर्नमेंटनं,
काय ते करणार आहेत, कसं प्लॅनिंग आहे, कोर्टाला समजावून सांगितलं पाहिजे. ओके, आणि खरोखर विद्यार्थ्यांचाच विचार करून डिसिजन घ्यावं असं माझं मत आहे. ओके, आता इथं मी तुम्हाला सांगतो. आता पालक म्हणत असतील विद्यार्थ्याला, तुला काय करायचं, तू अभ्यासवर लक्ष दे ना. ओके, होईल नाही तर नाही होईल, तोपर्यंत अभ्यास कर, जोपर्यंत कॅन्सल होत नाही तोपर्यंत अभ्यास कर. हा पण मी तुम्हाला सांगू का, आता मी एक महिनाभर क्रॅश कोर्स घेतोय बरं का. मुलं, माझं म्हणणं आहे, माझं मत आहे, मी बघतोय, माझ्याजवळ दोन तीन मुलं राहिलेत मी बघतोय, बोर्डचं कोण करत नाही आहे आता, किंवा मी पण त्यांना म्हणतोय बघू डिक्लेअर झाल्यानंतर, तोपर्यंत सीईटीवर फोकस. का, अरे कॉम्पिटिशन किती आहे. तुम्हाला CUPSC हवं असेल तर 99.9 ओपन लागतात मार्क, 180 प्लस तर मिनिमम स्कोर व्हायलाच पाहिजे. मग यावेळेस बोर्ड सीईटी ह्या गोंधळात राहून चालेल का, नाही ना. तर माझं काय म्हणणं आहे बघा, की मी पालकांना रिक्वेस्ट करतोय, एक प्रेमाचे दोन शब्द हवे आहेत पालकांकडून मुलांसाठी, एक पाठीवर हात हवा आहे असतो बरं का. मी सगळ्याच पालकांना असं म्हणत नाही आहे लक्षात घ्या, पण थोडंसं मुलांशी बोलून. ओके, करणारी मुलं आहेत, अभ्यास करणारीच मुलं आहेत लक्षात घ्या, आपलीच मुलं आहेत बरोबर आहे, करणारच ते अभ्यास लक्षात घ्या. पण ही परिस्थितीच अशी झाली, तुम्हाला सांगू का, पुण्या मुंबईत, जास्त करून मुंबईतले मुलं, पुण्यात पण असेल असं, कॉलेज एक दिवस पण झालं नाही आहे, सगळं ऑनलाईन, सगळं ऑनलाईन झालं आहे. आणि मी तुम्हाला सांगू का, आता माझ्याकडं मध्ये ऑफलाईन क्लासेस सुरू होते, तेव्हा बऱ्याचशा शाळा ऑनलाईनच होत्या, मी मुलं मोबाईल घेऊन यायच्या क्लासमध्ये, म्हणून मी म्हणायचो बघू रे कॉलेजचं लेक्चर, बघू कॉलेज शाळेचं लेक्चर. अरे रेंजच्या इश्यूमुळं ना ते मॅडम किंवा सर काय बोलतायत हेच कळत नव्हतं. सुरुवातीला शाळेतल्या लोकांना जमलंच नाही, ते झूम मीटिंगसुद्धा अटेंड करणं जमलं नाही आहे, ते सगळ्या गोष्टी मॅनेज करणं जमलं नाही त्या टेक्नॉलॉजीचे. आता काही शिक्षक आहेत ते एक्स्ट्रॉर्डनरी आहेत, त्यांना ते जमलं, हां पण सगळ्याच नाही बरोबर आहे. आता मुलांचा अभ्यासच झाला नाही, मुलांकडून दुर्लक्ष केलं गेलं. आणि होतं काय, गेल्या वर्षी जसं लॉकडाऊन स्टार्ट झाला ना, जशी मुलं 12वीत गेले, लॉकडाऊन स्टार्ट झाला, आयुष्यात पहिल्यांदा सगळं बंद, सगळं बंद, घरात बसून सगळं फॅमिली घरात, आणि मग अशा वेळेस मला सांगा सगळेजण एकत्र आलेत, अभ्यास कसा होईल. मग ते दिवस गेलेत त्यांच्याकडून वाया. आणि आता मुलं करतायत, करतायत लक्षात घ्या, नाहीत करत असं नाही आहेत. फक्त काय करा, की थोडंसं ना कम्युनिकेशन घरात वाढवा. पालकांना मी सांगतोय हे, मुलांशी बोला, ठीक आहे, त्यांना प्रोत्साहन द्या, आपली मुलं अभ्यास करतील. ओके बर, आता सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगितलं आहे, माझं मत पण सांगितलं आहे. आपण काल बोललो होतो तसं आपण काय करतो, मी एक तिथं टाईम टेबल ठेवलं आहे तुमच्यासमोर फळ्यावर, बघा आता मॉक टेस्ट मी शेड्यूल देतो आहे. आणि हे मॉक टेस्ट मी क्रॅश कोर्सच्या मुलांना पण आपलं त्या मुलांसाठीच आहे, पण त्याचबरोबर प्रथमेश, यश, आराध्य दादा आणि कार्तिक हे सुद्धा तुम्हाला या टेस्ट प्रोव्हाइड करतील. आम्ही काय करतोय बघा, की 25 तारखेला मंगळवारी फिजिक्सचे 3 टॉपिक आणि केमिस्ट्रीचे 3 टॉपिक, ठीक आहे, टोटल 6 टॉपिकवरती टेस्ट राहील. 50 प्रश्न राहतील. ओके, 50 प्रश्न राहतील आणि 50 मिनटं किंवा 1 तास वेळ असणार आहे. तसा तो वेळ CET पेक्षा जास्त आहे, पण तुमच्यासाठी 1 तासातसुद्धा कव्हर करणं चॅलेंजिंग राहणार आहे ते. ओके बर, आता सगळ्यात महत्त्वाचं टॉपिक्स हा कोणते, डिस्क्रिप्शनमध्ये चेक करा. ओके, तिथे तुम्हाला शेड्यूल सगळं मिळेल, इथं फळ्यावर मी सगळी नावं लिहू शकत नाही आहे, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ते शेड्यूल मिळेल. ओके, 25 तारखेला फिजिक्स केमिस्ट्रीचे 6 टॉपिक टोटल, 1 दिवस गॅप ठेवला आहे आम्ही मध्ये. ओके, 1 दिवस गॅप गरजेचा आहे मला माहिती आहे. मग 27 तारखेला ओके मॅथ्सचा पेपर राहील, त्याला 4 टॉपिक राहतील. 1 दिवस पुन्हा गॅप, 29 तारखेला शनिवार आहे, पुन्हा फिजिक्स केमिस्ट्रीचे 3 आणि 3 6 टॉपिक, म्हणजे आमचे 12 टॉपिक झालेत क्रॅश कोर्समध्ये, ते बरोबर मी ते कव्हर करेन. पुन्हा त्या टॉपिकची टेस्ट होईल, ग्रुप टेस्ट होतील. आणि सोमवारी पुन्हा मॅथ्सचे 5 टॉपिक, म्हणजे टोटल 9 टॉपिक झालेत लक्षात घ्या. ओके, आता समजून घेण्याचा प्रयत्न करा मी काय सांगतो ते. ओके, 3 जूनला आम्ही क्रॅश कोर्सचा 2nd पार्ट स्टार्ट करतोय. ओके, फर्स्ट, आणि आपल्याला तुम्हाला माहितीच आहे आपलं ॲप जे आहे ते सह्याद्री ट्युटोरियल्स असं तुम्ही प्ले स्टोअरला सर्च करा, सह्याद्री ट्युटोरियल्स तुम्हाला मिळेल ॲप, नाही तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची पण लिंक आम्ही वरच प्रोव्हाइड करतोय. ओके, तुम्ही लिंकवर क्लिक करा, तुम्हाला ॲप मिळेल, ते डाउनलोड करा. ओके, आणि समजून घ्या, पार्ट 1मध्ये आम्ही ना एक डेमो लेक्चर्स फ्री प्रोव्हाइड करतोय, तुम्ही ते बघा, तुम्हाला नक्की आवडतील मला गॅरंटी आहे. आणि पार्ट 2ला तुम्ही एनरोलमेंट करा बाळांनो. पार्ट 2 आमचा 1 महिन्याचा नाही आहे, तो CET होईपर्यंत चालणार आहे. ओके, CET होईपर्यंत फुल सिलेबस झाला, आणि त्यात 11th स्टँडर्डचं पण आम्ही कव्हर करून घेणार आहे, जे 20% सिलेबस असतो ना. गंमत काय बाळांनो, मी 2-3 दिवसापूर्वी बोललो होतो बघा, 20% नाही आहे तो 50% पोर्शन, 50% आहे वेटेज, 20% आहे बाळांनो. तो 11th स्टँडर्डचं ना खूप अभ्यास करावा लागतो, एक फुल टॉपिक केल्यावर एक क्वेश्चन येतो त्यातला, लक्षात घ्या बाळांनो. 12th ने 2-2, 3-3 क्वेश्चन तर येतील, 11th नाही आहे. त्यामुळे आणि तुमचं झालं नसेल तर रिवाईज करण्यासाठी तुम्हाला क्रॅश कोर्स 2ला ॲडमिशन
सक्ती नाही करू शकत मी, पण घ्या बाळांनो. ओके, मॉक टेस्ट खूप होणार आहे त्याच्यामध्ये. फुल पोर्शन झाल्यानंतर फुल सिलेबसवरती मॉक टेस्ट होणार आहेत. ओके, आणि कसं आहे की फीज आम्ही ते अफोर्डेबलच ठेवलेली आहे, लक्षात घ्या. फ्री नाही आहे, मी मान्य करतो फीज आहे. मी अगोदर पण माझं मत बऱ्याच वेळा मांडलंय, फ्री देण्याच्या विरोधात मी आहे, लक्षात घ्या. ओके, मी माझं ते मत आता जास्त सांगत बसत नाही. ओके, फक्त या टेस्ट तुम्हाला यश आराध्य दादा, ठीक आहे, प्रथमेश, कार्तिक यांच्या प्लॅटफॉर्मवर मिळतील. आता सगळ्यात महत्त्वाचं, मी 2 मिनिटं शेवटी बोलतोय बरं का, की प्रथमेश तुमच्यासाठी डाऊट सॉल्विंग सेशन किंवा डाऊट सॉल्विंग ग्रुप क्रिएट करतोय प्रथमेश, त्याची पण मी लिंक देतोय. ओके, रजिस्टर करा. ओके, सिलेक्टेड मुलं तो घेणार आहे, आणि डाऊट सॉल्विंगमध्ये सध्या त्यांनी इंटिग्रेशनसारखा टॉपिक सिलेक्ट केला आहे, तो इम्पॉर्टंट आहे. ओके, त्यांची टीम आहे 7 ते 8 मुलांची, ते तुमचे डाऊट्स सगळे ठीक आहे, टॉपरच आहेत सगळे, तुमचे डाऊट्स क्लिअर करतील. ओके, आणि तुम्ही जास्तीत जास्त डाऊट तिथं विचारा इंटिग्रेशनचे. मी माझ्या क्रॅश कोर्समध्ये तसंच करणार आहे की क्रॅश कोर्स 2 मध्ये इंटिग्रेशन मी शिकवणार आहे नेक्स्ट वीकमध्ये, म्हणजे 3 जून नंतरच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणूया आपण. ओके, पण मी त्याच्या अगोदर काय करणार आहे की सगळ्याकडून क्वेश्चन कलेक्ट करणार आहे, तुमचे डाऊट्स विचारा. ओके, इंटिग्रेशनचे म्हणूया आपण. ओके, मुद्दा असा आहे की माझा अनुभव आहे, कॉमन डाऊट असतात, कॉमन डाऊट असतात, चुका देखील कॉमन असतात. ओके, आता मी तुम्हाला सांगतो बरं का कालच्या टेस्टची गंमत. अल्कलाईन हायड्रॉलिसिस ऑफ टर्शरी ब्युटील ब्रोमाइड. ओके, सांगा SN1 आहे का SN2? टर्शरी ग्रुप आहे SN1. चला मग ऑर्डर सांगा, त्या रिॲक्शनची ऑर्डर सांगा विथ रिस्पेक्ट टू न्यूक्लिओफाइल. ओके, 99% क्लासमधल्या टेस्टमध्ये मुलांनी ऑर्डर 1 लिहिली होती, आणि तुम्हाला पण वाटेल ना SN1 रिॲक्शन, ऑर्डर किती 1, गेले मार्क, ऑर्डर 0 आहे. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की SN1 रिॲक्शनला ऑर्डर 0 कसे काय, तर प्रश्न नीट ऐकला असेल तर ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू न्यूक्लिओफाइल विचारलंय, OH-, आणि OH- हा त्यात रोल नाहीच आहे, रेट हा त्या टर्शरी ब्युटील ग्रुपवर डिपेंड आहे ना. आलं का ध्यान तुमच्या? मग असे प्रश्न आहेत ना, लक्षात घ्या, तुम्हाला सांगतो सेम सगळ्यांचं चुकलं होतं. आता हे माझं पक्क्या लक्षात येतं, मी चुका ओळखतो मुलांच्या किंवा कसे डाऊट विचारतात हे मला पटकन कळतं. तुम्हाला मी ओळखतोय का, कारण मी तुमच्यामधलाच आहे. तुम्हाला मी बऱ्याच वेळा सांगितलं आहे ना, मी काय टॉपर वगैरे नाही आहे. ओके, पण मला कळतं की मुलांना काय हवं आहे, त्यांना कसं सांगितलं पाहिजे. ओके, आणि कसं एक्सप्लेन केलं पाहिजे. ओके, हा माझ्या पण कधी कधी चुका होतात, मी त्या मान्य पण करतो. ठीक आहे, म्हणजे बघा की चुका या सगळ्यांकडूनच होतात. मी हे का सांगतोय, कारण बरीचशी मुलं बघतो बरं का मी की जरा स्कोअर कमी झाला की नाराज होतात. का कमी झाला स्कोअर, काय करता येईल आपल्याला, चुका काय झाल्या आपल्या, कसं इम्प्रूव्ह करता येईल, याचाच कायम विचार करायचा. गेली 15 वर्ष क्लास घेतोय बाळांनो मी, दरवर्षी मी इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करतोय, दरवर्षी इम्प्रूव्हमेंट आहे माझ्यात. जसं 15 वर्षापूर्वी मी शिकवत होतो तसाच आहे का अजून मी? नाही, बिलकुल नाही आहे. मी इम्प्रूव्हमेंट प्रचंड केलेत. जे विषय मला येत नव्हते ना, जे मला आवडत पण नव्हते, ज्यात मी कायम फेल व्हायचो, ते माझ्या आवडीचे विषय मी बनवले आहेत. म्हणजे तुम्ही का नाही बनवू शकत? मी ऑब्झर्व, मला काल एक स्टुडंट भेटायला आले होते, ठीक आहे, मग पुण्यातल्या ॲलन नावाचा क्लास आहे त्याच्यात ते आहेत म्हणूया आपण, ठीक आहे, सातारातलीच आहेत म्हणूया आपण, सध्या ऑनलाईनच सुरू आहे सगळं. मी JEE साठी माझ्याकडे विचारायला आले होते, मी म्हटलं मी नाही घेणार JEE चं, त्यांना मी एक दुसरे माझे मित्र त्यांचा नंबर पण दिला, पण मी विचारले काही 4 प्रश्न बरं का. मी सिंपल एक प्रश्न विचारला की अल्किल हलाइडचं कन्वर्जन विचारायचं, आतच पुढून उत्तर आलं सर माझं ऑर्गॅनिक वीक आहे, संपलं. बघा, पालक तर म्हणत होते की आमच्या मुलीचं, मुलाचं समजून घ्या स्टुडंटचं, की फिजिक्स फक्त वीक आहे, मॅथ्स आणि केमिस्ट्रीमध्ये ती एक्स्ट्रॉर्डनरी आहे. ओके, आणि मी प्रश्न विचारला सुरुवात केलं लगेच काय ऑर्गॅनिक वीक आहे. हे बाळांनो स्वतःहून तुम्ही तयार केलं असतं, माझं ऑर्गॅनिक वीक आहे, कॅल्क्युलस वीक आहे, हे वीक आहे, ते वीक आहे, कुणाचं काहीच वीक नसतं, सगळे एक्स्ट्रॉर्डनरी मुलं आहेत, फक्त एफर्ट्स कोण किती घेतोय ह्याच्यावर आपला रिझल्ट डिपेंड आहे. ओके, आणि तुमचा सपोर्ट मिळतोय बरं का बाळांनो. परवा मी चिडलो नव्हतो, लक्षात घ्या, माझा राग तसा प्रचंड आहे. आता माझ्याजी ऑफलाईनला मुलं आहेत त्यांना माहिती आहे. ओके, हे यूट्यूबवर जरा गोड बोलतो मी. ओके, गोड बोलतो म्हणजे तसं एवढं हे नाही आहे म्हणूया आपण, मला म्हणायचं होतं, पण जिथं चुकतं तिथं मी चिडतो. ओके, पण थोडंसं म्हणजे काय होतं, परवा गरजेचंच होतं. ओके, आणि मी तुम्हाला अगदी प्रेमानं सांगतो की अथर्व मी बोललो तो नाव घेतलं होतं, ठीक आहे, त्याचा कॉल पण आला, म्हणला सॉरी, म्हणला सर मी पुन्हा चूक नाही करणार अशी. हां, थोडासा राग येतो, शिक्षक तुमचे पण तुम्हाला माहिती आहेत, आम्हाला येतो राग. ओके, कारण थोडंसं कधी कधी ते गरजेचं पण असतं. बरं, ठीक आहे, हा मुद्दा आता खूपच वाढत चालला आहे, याच्यावर फोकस करा, डिस्क्रिप्शनमध्ये चेक करा टॉपिक कुठले आहेत ते बघा, अभ्यासाला सुरुवात करा. मंगळवारी का टेस्ट ठेवलं आहे, निदान आपल्याला बघा शनिवार रविवार सोमवार 3 दिवस तर मिळतात. ओके, त्यात तुम्हाला प्लॅनिंग करायचं आहे. ओके, एवढे टॉपिक फिनिश करायचे आहेत, लक्षात घ्या,
आणि एक आठवडा तुम्हाला टेस्ट द्यायचं आहे. मग बघा तुम्हाला सांगू का एक कॉन्फिडन्स आपला वाढणारच आहे. आणि परत 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 त्याच टॉपिकवरचे टेस्ट झाल्यानंतर तुम्हाला सांगू का लास्ट मोमेंटला असं येणार आहे कुठलीही मॉक टेस्ट कुणाशीही असू दे तुम्ही जेव्हा द्यायला जाल ना तुम्हाला असं वाटणार हे सगळे सोडवलेच प्रश्न आहेत मी. हा टाईप मी केलेलाच आहे आणि तो कॉन्फिडन्स तुम्हाला सी ई टीसाठी उपयोगी ठरेल. ठीक आहे मग बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.